ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. 4 वर्षापूर्वी इन्क्रीमेंट रोखल्याच्या रागातून आरपीएफ जवानाने आरपीएफ इन्स्पेक्टर बसवराज गर्ग यांची हत्या केल्याची घटना काल रात्री कल्याण रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या वसाहतीत घडली आहे. हत्या करणाऱ्या आरपीएफ जवान पंकज यादवाला कोळसेवाडी पोलिसांनी पेन येथून पहाटे 3 वाजता अटक केली आहे. त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसवराज गर्ग हे आरपीएफच्या सब इन्स्पेक्टर पदावर कार्यरत होते. ते कल्याण रेल्वे स्थानकालगत असलेल्या कल्याण पूर्व भागात रेल्वे वसाहतीत राहत होते. काल रात्री ते राहत असलेल्या बॅरेकमध्ये मोबाईलवर गाणी ऐकत बसले होते. त्याचवेळी अचानक आरपीएफ जवान पंकज यादव त्या ठिकाणी आला. त्याने हातातील लाकडी दांडक्याने आणि ठोशा बुक्क्याने बसवराज यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत बसवराज यांना गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. बसवराज याची हत्या करून आरोपी पंकज घटनास्थळावरून पसार झाला. आरोपी पंकज हा चिपळूणच्या दिशेने गेला असल्याची माहिती कोळसेवाडी पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांच्या पथकाने चिपळूणच्या दिशेने आरोपीचा माग काढला. मात्र आरोपी हा चिपळूणला गेला नसून तो पेनला गेला असल्याचे कळताच पोलिसांनी त्याच्या शोधात पेनच्या दिशेने मोर्चा वळवला. पहाटे 3 वाजता पेन येथून आरोपी पंकजला पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली. साधारणतः 11 वाजेच्या सुमारास कल्याण ईस्टच्या कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये खबर मिळाली की आरपीएफचे पोलीस सब इन्स्पेक्टर बसवराज गर्ग यांची त्यांच्या बॅरॅकमध्ये हत्या झालेली आहे. माहिती मिळाल्यावरून आमचे क्राईमचे पोलीस इन्स्पेक्टर श्रीयुत गवळी आणि आमचा स्टाफ घटनास्थळावर गेला. घटनास्थळावरून माहिती गोळा केली आणि यावरून असं समजलं की पोलीस कॉन्स्टेबल आरपीएफचेच पोलीस कॉन्स्टेबल पंकज यादव हा तिथे आलेला होता 9:45 सुमारास. त्याच्यामध्ये आणि यातील मयत बसवराज गर्ग यांच्यामध्ये हातापाई झाली आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला होता. यानंतर माहिती मिळाल्यावरून आमचे तपास पथकाचे API बोचरे API सावंत यांनी आरोपीची माहिती घेतली. आरोपी हा चिपळूणच्या दिशेने गेलेल्याचं समजल्यावरून त्वरित पथक चिपळूणच्या दिशेने रवाना केलं. परंतु आरोपी हा पेन येथे असल्याचीच माहिती मिळाली. रस्त्यात तो पेन येथे बॅरॅकमध्ये थांबलेला होता. आमचं पथक तिथे गेलं. 4 तासामध्ये साधारणतः 3:15 आरोपीला आरपीएफच्या पेन येथील बॅरॅकमधून ताब्यात घेतलेलं आहे. यामध्ये यातील आरोपी पंकज यादव आणि मयत PSI बसवराज गर्ग हे 2019 कल्याण येथे सोबत नोकरीला होते. त्यावेळेस यातील आरोपी पंकज यादव आणि त्याचा साथीदार यांच्यामध्ये काही भांडण झालेले होते आणि त्याची एन्क्वायरी ही बसवराज गर्ग यांच्याकडे होती. आणि त्यामध्ये यातील आरोपीला 4 वर्षाची इन्क्रीमेंट स्टॉपेज आणि त्याचप्रमाणे त्याचं बेसिकही कमी करण्याची शिक्षा झालेली होती आणि त्यापासूनचा राग याच्यामध्ये होता. ह्या एन्क्वायरीमध्ये बसवराज गर्ग यांच्यासोबत इन्स्पेक्टर माने इन्स्पेक्टर बर्वे आणि हेड कॉन्स्टेबल घरत हेही याला शिक्षा करून देण्यामध्ये सामील होते असा समज यातील आरोपीचा होता. त्यामुळे बसवराज गर्ग यांना मारल्यानंतर तो चिपळूणच्या दिशेने जेथे इन्स्पेक्टर बर्वे नोकरीला आहेत त्या ठिकाणी त्यांनाही मारण्यासाठी निघालेला होता. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.